सलग 25 वर्ष नगर शहरातून शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड निवडून येत होते, मात्र 2014 मध्ये युती विस्कटल्याने सेनेने अनिल राठोड तर भाजपने अभय आगरकर व काँग्रेसकडून सत्यजित तांबे यांना उमेदवारी दिली. मतविभाजन झाल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप पहिल्याच प्रयत्नात आमदार झाले होते. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या शहरातूनच मागे राहिल्याने आमदार संग्राम जगताप यांना ही निवडणूक जड जाणार आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर सुजय विखे जिंकले यात शिवसेनेचा आणि अनिल राठोड यांचा मोठा वाटा असला तरी भाजपमुळेच डॉक्टर विखे निवडून आल्याने नगरची जागा भाजपला सोडावी अशी मागणी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे केली आहे. शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड इच्छुक असले तरी शिवसेनेचे नेते संभाजी कदम, भगवान फुलसौंदर हे दोघेही तिकिटासाठी इच्छुक आहेत, तर भाजपकडून महापौर बाबासाहेब वाकळे, अभय आगरकर तसेच माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यापैकी एकाला तिकीट मिळू शकते. या मतदारसंघात आमदार संग्राम जगताप यांच्या वाटचालीवर माजी महापौर अभिषेक कळमकर आणि किरण काळे यांचे भवितव्य अवलंबून आहे. काँग्रेसला नगर शहरातून चेहरा मिळणेही अवघड झाले आहे. पाहुयात या मतदारसंघातील संभाव्य उमेदवार. राष्ट्रवादीकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड यांचीही उमेदवारी जवळपास फायनल असून त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली आहे. युती तुटल्यास भाजपकडून माजी खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांना उमेदवारीची लॉटरी लागू शकते. जाणून घेऊया 2014 निकाल. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांनी 49,378 मते मिळवत आमदारकी मिळवली होती, तर शिवसेनेचे अनिल राठोड यांना 46,061 मते मिळाली होती. भाजपचे अभय आगरकर यांना 39,913 मते मिळाली होती, तर काँग्रेसकडून लढलेले सत्यजित तांबे यांनी 27,076 मते मिळवली होती. पाहूयात 2019 लोकसभा निवडणुकीचा निकाल. या निवडणुकीत भाजपचे सुजय विखे यांना 1,08,060 मते मिळाली, तर राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना 55,737 मते मिळाली होती. या निवडणुकीत ह्या मतदारसंघातील रस्ते तसेच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला उड्डाणपूल तसेच सावेडी येथील कचरा डेपो हे प्रमुख मुद्दे प्रचारात राहतील. ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर लाईव्ह 24, अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी अहमदनगर लाईव्ह 24 हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.